नमस्कार, मी विष्णू सानप, डिजिटल प्रभातमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत. आज आपण किडनी या आजाराबद्दल बोलणार आहोत. आपल्या शरीराचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे किडनी. किडनीच्या मार्फत आपल्या शरीरातून जे काही अन्न खातो त्यावर प्रक्रिया करण्याचं आणि आपल्या शरीराला संतुलित ठेवण्याचं काम किडनी मोठ्या प्रमाणात करत असते. या किडनीचे वाढते आजार, त्यावर काय उपचार घ्यायचे या संदर्भात जनसामान्य नागरिकांना माहिती नसते. याचबद्दल आज थोडक्यात माहिती घेण्यासाठी माझ्यासोबत तज्ज्ञ डॉक्टर पवन वाखारे सर आहेत, जे की पिंपरी चिंचवड शहरामध्ये आपल्या रुग्णालयाच्या माध्यमातून रुग्णांना सेवा देतात. सर, डिजिटल प्रभातमध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार. सर्वप्रथम मी डिजिटल प्रभात या मीडियाचं आभार व्यक्त करतो की त्यांनी मला त्यांच्या एक या मीडियामधून प्रेक्षकांशी इंटरॅक्ट होण्याची संधी उपलब्ध करून दिली. मी थोडक्यात सांगायचं झालं तर मी MBBS MD मेडिसिन आणि DM नेफ्रॉलॉजी केलेलं आहे. मी एक किडनी विकारतज्ञ म्हणून काही वर्ष पिंपरी चिंचवडमध्ये काम करतो आहे आणि आमच्या शिवनेरी सुपर स्पेशालिटी क्लिनिकच्या माध्यमातून मी रुग्णसेवा देतो आहे. तर त्यामध्ये मला एक जाणवतं आहे की जनरली हृदयविकाराविषयी किंवा दुसऱ्या बाकी आजारांविषयी भरपूर जनजागृती झालेली आहे की लोकांना कळतं की छातीत दुखायला लागलं तर हृदयाच्या डॉक्टरांकडे किंवा कार्डिओलॉजिस्टकडे चला. पण ज्यावेळी किडनीचा जो आजार आहे त्यावेळी कुणाकडे जावे, किडनी आजाराची लक्षणं काय आहे किंवा किडनी का खराब होते, तर त्यानिमित्त काहीच जनजागृती आपल्या समाजामध्ये नाही आहे. त्यासाठी आम्ही आमच्या शिवनेरी सुपर स्पेशालिटी क्लिनिकच्या माध्यमातून बऱ्याच जागृतीसाठी अभियान राबवत असतो. आत्ताच आम्ही दिवाळीमध्ये ऑनलाईन चित्रकला स्पर्धा भरवली होती की ज्यामध्ये आम्ही किडनीचे कार्य आणि त्यांचे महत्त्व याविषयी आम्ही एक स्पर्धा भरून त्यानिमित्ताने एक प्रयत्न केला. तर आजचा हा आमचा हा जो जे इंटरॅक्शन आहे किंवा जी आमची मुलाखत आहे ती मेनली आमचा फोकस याच्यावरच आहे की किडनी आजाराविषयी जनजागृती समाजात निर्माण व्हावी. सर, सुरुवातीचाच प्रश्न आहे ना, महत्त्वाचा प्रश्न आहे, मी मुद्द्यावर येतो. सर, किडनी म्हणजे काय नेमकं? किडनी हा आपल्या शरीरातला एक महत्त्वाचा अवयव आहे. आपल्याला जनरली दोन किडनी असतात ते सगळ्यांना माहिती आहे. त्या पाठीमध्ये मागच्या बाजूला तुमच्या स्पाईनच्या दोन्ही साईडला असतात. जर अडल्ट माणसाचा विचार केला तर त्या अडल्ट माणसाच्या मुठी एवढे त्याच्या किडनीचा आकार असतो. जनरली आकार जर तुम्ही सोनोग्राफीवर बघितला तर तो एक 10.5 ते 4.5 सेंटीमीटर अशा आकाराची नॉर्मल साईजची किडनी असते. किडनीचं काम थोडक्यात एकदम मराठी भाषेत सांगायचं गेलं तर आपल्या घरामध्ये जशी पीठ चाळायची चाळणी असते तशा पद्धतीने प्रत्येक किडनीमध्ये अराऊंड 10 मिलियन नेफ्रॉन्स असतात आणि त्या चाळण्यांमधून कंटिन्युअस आपल्या शरीरातलं रक्त हे फिल्टर होत असतं आणि चांगले पदार्थ जे शरीरात ठेवले जातात, खराब जे वियर अँड टियरमध्ये टॉक्सिक प्रॉडक्ट्स जमा झालेले ते लघवीच्या मार्गात बाहेर फेकले जातात. या महत्त्वाच्या कार्याबरोबर किडनीचं दुसरं महत्त्वाचं कार्य आहे की रक्त बनवणं. रक्त बनवण्याच्या प्रक्रियेला जे इरिथ्रोपॉयटिन नावाचा घटक लागतो तो किडनीमधून बाहेर टाकला जातो आणि त्यातून रक्त तयार होतं. पुढचं एक महत्त्वाचं कार्य आहे की ब्लड प्रेशर मेंटेन ठेवणं. त्यानंतर शरीरातले कॅल्शियम, फॉस्फरस, सोडियम, पोटॅशियम असे जे घटक आहेत त्यांचे लेवल मेंटेन करणं ही महत्त्वाची कार्य आहेत किडनीची. तशी तर मोजायला गेली तर प्रचंड कार्य आहेत, पण ही काही महत्त्वाची कार्य आहेत. सर, हल्ली अलीकडच्या काळामध्ये किडनीचे मोठे विकार म्हणजे वाढत आहेत, तुम्ही ऐकलं असेल की आता इंडिया हे कॅपिटल बनत चाललंय, डायबिटीस कॅपिटल. म्हणजे वर्ल्डमधली 25% ऑफ द डायबिटिक पॉप्युलेशन आता इंडियामध्ये. जेव्हा तुम्ही बघायला गेलात तर प्रत्येक 4 अडल्ट माणसामागे एक माणूस डायबिटिक आहे. प्रत्येक घराघरात डायबिटीसचा पेशंट आहे. तर डायबिटीस हे खूप महत्त्वाचं कारण आहे किडनी फेल्युअरचं. म्हणजे जर तुम्ही 100 पेशंट घेतले किडनी फेल्युअरचे तर त्यातले जवळपास 70% रुग्णांची किडनी ही डायबिटीसमुळे खराब झालेली असते. त्याच्यानंतरचं पुढचं महत्त्वाचं कारण आहे ब्लड प्रेशर. मग त्यानंतर काही पुढचे प्रॉब्लेम्स आहेत, म्हणजे जसं की रिनल स्टोन डिसीज, मुतखडा, त्यानंतर युरिनमध्ये इन्फेक्शन होतं वारंवार, काही कंजेनॅटल डिसऑर्डर आहेत आणि काही तुम्ही जे औषधं घेता जी ओव्हर द काउंटर औषधं घेतली जातात त्या औषधांमुळेही हे किडनी खराब होते. तर माझं एक त्यानिमित्त एक माझा एक व्हिडिओ पण आहे की पेन किलर शाप की वरदान, माझ्या त्या यूट्यूब चॅनलला तुम्ही बघू शकता. पेन किलर आपल्याला जे मिळाले ते एकदम रामबाण उपाय आहे. पेन किलर खाल्ली तर लगेच तुमचं डोकं दुखायचं थांबतं, हातपाय दुखायचे थांबतात, पण त्याचा
नकळतपणे किडनीवर परिणाम होत असतो आणि जेव्हा तुम्ही बरेच वर्ष ओव्हर द काउंटर म्हणजे मेडिकलवाल्याकडे जाऊन तुम्ही औषधं घेत राहता तर त्याचं भविष्यात जाऊन किडनी फेल्युअरपर्यंत ते पोचतं. ही काही महत्त्वाची कारणं आता आपल्याकडे आहेत ज्याने किडनी फेल्युअरचं प्रमाण प्रचंड वाढत चाललं. आपण दैनंदिन जीवनामध्ये जे काही आहार घेतो किंवा काही आपले वेगळे सवयी असतात, काही लोकांना व्यसन असतं, याचा काही परिणाम होतो का किडनीवर? जरूर होतं. म्हणजे तुमची जी काही व्यसनाची जी आहेत म्हणजे अतिप्रमाणात अल्कोहोल घेणं किंवा टोबॅकोचं प्रमाण असेल किंवा काही लोक, मी तर असं म्हणेल की मी एक उदाहरण तुम्हाला एक देऊ इच्छितो की माझ्याकडे परवा एक 23 वर्षाचा मुलगा आला होता की जो शरीर सौष्ठव स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी त्यांनी जिम प्रोटीन आणि त्याबरोबर स्टेरॉईड नावाचे इंजेक्शन्स घेतले होते. तर ते डॉक्टर सल्ल्याविना न घेता आणि ते प्रचंड प्रमाणात घेतल्यामुळं त्याची किडनी फेल होती. तर जनरली माझं सगळ्या प्रेक्षक वर्गांना आणि माझ्या सगळ्या रुग्णांना किंवा पेशंटांना हेच सांगणं असतं की तुम्ही ज्याही वेळा कुठलं औषध घेताय किंवा काही व्यसन करताय तर त्यावेळी तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे की तुम्ही जे औषधं घेताय त्याचा काही किडनीवर परिणाम होतो आहे का. आणि आताची जी औषधं आलेली आहेत ती बरीच गुणकारक आहेत, प्रभावी आहेत, तर तुम्ही जर लवकर किडनी रोगाचं निदान केलं तर तो किडनी आजार तुमचा कंट्रोलमध्ये राहू शकतो किंबहुना थांबूही शकतो. किंवा ॲक्यूट किडनी इंजुरी म्हणजे टेम्पररी प्रकारचं किडनी फेल्युअर असेल तर त्यांना तुम्ही वेळीच उपचार केले तर तो किडनी आजार परमनंटमध्ये कन्वर्ट होण्यापासून तुम्ही वाचवू शकता. सर, जर किडनी खराब झाली तर इतर कुठल्या आजारांना आपण आमंत्रण देतो आणि ते जर थांबवायचं असेल तर आपल्याला काय कुठल्या गोष्टीची काळजी घ्यावी लागेल? किडनी खराब झाली तर असं समजा की तुम्ही तुमचं आयुष्य मग पुढचं पूर्ण डायलिसिसवर आहे. डायलिसिसविषयी तुम्ही ऐकलं असेल की ते रक्त फिल्टर करण्याची प्रक्रिया असते ज्याच्यामध्ये तुम्हाला आठवड्यात 2 वेळा किंवा 3 वेळा डायलिसिस सेंटरला जाऊन 2 ते 3 वेळा जे आमच्या डायलिसिस सेंटरमध्ये रुग्ण येतात की आठवड्यात 3 वेळा येऊन ते रक्त फिल्टरेशनची प्रक्रिया करावी लागते. तर हळूहळू जेव्हा किडनी फेल होते तर तेव्हा त्याचा परिणाम दुसऱ्या अवयवांवर होतो म्हणजे फुफ्फुसावर, हृदयावर किंवा हातापायावर सूज येणे, रक्त न बनणे, दम लागणे, सारखं वारंवार लघवी लाल होणे किंवा मुतखडा होणे किंवा लघवीची जळजळ होणे, अशा प्रकारची लक्षणं तुम्हाला जेव्हा किडनी फेल्युअर होतं त्यावेळी दिसायला लागतं. आणि मग त्यावेळी तुम्हाला डॉक्टर हे सल्ला देतात की डायलिसिस करावं लागेल. किडनी फेल्युअरचे 5 स्टेजेस असतात म्हणजे स्टेज 1, 2, 3, 4, 5 जसे कॅन्सरचे स्टेजेस असतात 1, 2, 3, 4. तर जेव्हा तुमची स्टेज 5 मध्ये तुम्ही पोचता किडनी फेल्युअरचं त्यावेळी तुम्हाला डायलिसिस करावं लागतं. ज्या पेशंट्सचं फिटनेस आहे तर त्यांना मग आम्ही ट्रान्सप्लांटचा सल्ला देतो. तर ट्रान्सप्लांटविषयी तुम्ही ऐकलं असेल किंवा ट्रान्सप्लांट हा विषय आता एक हॉट टॉपिक म्हणावा लागेल किंवा ती काळाची गरज झालेली आहे. आता पहिलं जे ट्रान्सप्लांट झालं होतं वर्ल्डमध्ये ते 1960 साली झालं होतं, ते 2 जुळ्या भावांमध्ये झालेलं आणि ते नंतर सक्सेसफुल झालं होतं. त्यानंतर आता आपल्या इथे लिगली आपल्या इथे फर्स्ट डिग्री रिलेशनमध्ये ट्रान्सप्लांट होऊ शकतं म्हणजे आई, वडील, भाऊ, बहीण, नवरा, बायको आणि 2014 अमेंडमेंटनुसार आजी, आजोबा हे तुमचे नियर रिलेटिव्ह तुम्हाला किडनी देऊ शकतात. मग काही वेळा असा प्रश्न उद्भवतो की तुमच्या घरामध्ये तुम्हाला किडनी देण्यासाठी कोणीच नाही आहे. मग अशा वेळी तुम्हाला आपले जे GTCC आहे, झोनल ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेशन कमिटी, त्यांच्या मार्फत प्रत्येक ब्लड ग्रुपची एक वेटिंग लिस्ट आहे म्हणजे ब्लड ग्रुप AB, AB आणि O, त्यांच्या वेटिंग लिस्टनुसार मग तुम्ही ऐकलं असेल की जे ब्रेनडेड पेशंट्स असतात किंवा ॲक्सिडेंटमध्ये जे रुग्ण ब्रेनडेड झालेले असतात आणि त्यांचे नातेवाईक ज्यावेळी अवयवदानाचा निर्णय घेतात मग त्यावेळी तुमचं जे वेटिंग लिस्टमध्ये नाव असतं तुमचं ज्या ब्लड ग्रुपमध्ये AB, BB त्यावेळी मग तुम्ही ज्या हॉस्पिटलमध्ये तुमचं नाव नोंदवलेलं आहे त्यांच्याकडून मग तुम्हाला कॉल येतो आणि त्या पद्धतीने मग तुमचं ते ट्रान्सप्लांट होतं. तर ट्रान्सप्लांट हेच एक महत्त्वाचा उपाय आहे किडनीसाठी. एक महत्त्वाचा प्रश्न सर की किडनी एक जाती, कुठल्या कुठल्या पेशंटच्या असं असतं की किडनी एक गेली, काही पेशंट असं असतं डोनेट करतात गेला, तर आपल्याला दोन्ही किडनी आपल्याला प्रत्यारोपण करता येतं का? की नाही नाही, हा एक महत्त्वाचा प्रश्न तुम्ही ॲक्च्युली विचारलाय की हा खूप कॉमन प्रश्न आहे की किडनी फेल झाल्या, दोन्ही किडन्या फेल झाल्या तर मग त्यांना दोन्ही किडनी बदलायची गरज असते का? तर तसं नाही आहे. एका किडनीवरही जर सक्सेसफुल ट्रान्सप्लांट झालं तर एका किडनीवरही व्यवस्थित आयुष्य राहू शकतं किंवा किंबहुना काही लोकांना जन्मजातच एक किडनी असतात त्यांना आयुष्यभर काही प्रॉब्लेम येत नाही. त्यामुळे एक किडनी ही तुमच्या कार्य शरीराचं कार्य चालवण्यासाठी सफिशियंट आहे. किंवा पुढचं मी जरूर म्हणजे अवयवदानाच्या जागृतीसाठी मी सांगेल की जे लोक डोनेट करतात म्हणजे आई मुलाला देते किंवा बायको नवऱ्याला देते किंवा बहीण भावाला किडनी देते किंवा भाऊ भावाला किडनी देतो, तर अशावेळी
जो किडनी देतो त्याच्या पूर्ण तपासण्या केल्या जातात. जेव्हा आपण त्याच्या किडनी डोनेशनसाठी त्याला घेतो तर त्याची सगळी चेकअप करूनचही त्याचं किडनी डोनेशनसाठी घेतली जाते, त्यामुळे त्याला किडनी डोनेट केल्यानंतर काहीही त्रास होत नाही. सर, किडनी देणं घेणं किंवा प्रत्यारोपण करणं ह्या पुढच्या गोष्टी आहेत, मात्र सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा ज्या पेशंटच्या किडनी जातात किंवा नेमकंच ती किडनी डॅमेज होण्याच्या लक्षणं होती, मात्र लक्षणं कळत नाहीत, लक्षण आहेत की त्यांनी ती काळजी घेऊन तज्ज्ञ डॉक्टरांकडे जायला पाहिजे, भेटायला पाहिजे. हा खूप चांगला प्रश्न ऍक्च्युली तुम्ही विचारलाय की तुम्हाला हार्ट अटॅक आला तर छातीमध्ये दुखायला लागतो, घाम येतो, तसं किडनी फेल झाल्यावर काय होतं, तर ही लक्षणं फारच विचित्र आहेत. म्हणजे की फक्त पायावर सूज येणं किडनी फेल्युअरचं लक्षण असू शकतं, किंवा तुम्हाला धाप लागणं हे किडनी आजाराचं लक्षण असू शकतं, किंवा तुमच्या केसांची वाढ होत नाही आहे, किंवा तुमचं वेट लॉस होत चाललं आहे, किंवा तुमचं रक्तच वाढत नाही आहे, डॉक्टर तुम्हाला सांगतायत की तुमचं हिमोग्लोबिन वाढत नाही आहे, किंवा मग डायबिटीसचे जे पेशंट्स आहेत त्यांचे शुगर वारंवार कमी होती आहे, म्हणजे गोळी घेतली नाही तरीही शुगर कमी होती आहे, म्हणजे ज्याला हायपोग्लायसेमिया म्हणतात, त्यामुळे असू शकतं, किंवा तुम्हाला स्टोन होत आहेत, किंवा तुमची लघवी लाल होती आहे, किंवा तुम्हाला मागच्या बाजूला पाठीच्या बाजूला कळ मारून दुखते, तर अशी काही ही किडनी आजाराची लक्षणं आहेत. तर तुम्ही एक समजू शकाल की ही जी लक्षणं आहेत त्याची काही स्पेसिफिक नाहीत, म्हणजे पायाला सूज येण्याची कारणं बाकीचे हजार कारणे आहेत, किंवा हिमोग्लोबिन कमी होण्याची बाकीचे हजार कारणे आहेत. तर त्यावेळी मग तुम्हाला जर ही लक्षणं असतील तर तुम्ही जवळच्या किडनी विकार तज्ज्ञांकडे जाऊन तुमच्या किडनीच्या तपासण्या करून घेतल्या पाहिजे, ज्याच्यामध्ये सोनोग्राफी आहे, किंवा सिरम क्रिएटिनिन आहे, सिरम युरिया आहे, सिरम इलेक्ट्रोलाइट्स आहेत, किंवा लघवीचे युरिन प्रोटीन मायक्रोस्कोपी आहे, युरिनमध्ये प्रोटीन काय लीक होत आहे का, असे काय आहे. तर माझे मी एक कॉन्फरन्ससाठी जेव्हा अमेरिकेमध्ये गेलो होतो तर त्यावेळी तिथे काही शोधनिबंध प्रस्तावित किंवा त्यांनी तिथे दाखवले होते की त्याच्यामध्ये त्यांनी दाखवलं होतं की डायबिटीसचे जे पेशंट्स आहेत त्यांनी इयरली जर चेकअप करत राहिले की ज्याच्यामध्ये त्यांच्या युरिनमध्ये प्रोटीन लीक होत आहे का, त्यांचं युरिया क्रिएट वाढते का, किंवा त्यांचं एच बी ए1 सी कंट्रोलमध्ये आहे का, तर ते जर आपण आधीच स्टेजमध्ये, जसं मी तुम्हाला सांगितलं की 5 स्टेजेस आहेत, त्या आधीच्या स्टेजमध्ये आपण जर पेशंट डायग्नोज करू शकलो आणि तेव्हा जर ट्रीटमेंट देऊ शकलो तर ते आपण पुढच्या स्टेजमध्ये जाण्यापासून रोखू शकतो. आणि मग त्यांच्यात आपण किडनी एंड स्टेज रिनल डिसीज म्हणजे डायलिसिसपर्यंत जाणं आपण थांबवू शकतो. बरोबर सर, एक प्रश्न असा आहे की बरेच असे लोक रोग आहेत की त्या अनुवंशिकतेने आपल्याला येतात. बरोबर, मात्र किडनीच्या बाबतीत असं काही आहे का, मुतखडा असो किडनी असो किंवा अन्य याच्याशी रिलेटेड काही आजार? नक्कीच 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 अनुवंशिक आजारही किडनी आहेत की तुमच्या फॅमिलीमध्ये जर कुणाला किडनी फेल्युअर असेल तर तुम्ही तुमच्या किडनीची तपासण्या करून घेतल्या पाहिजे. किंवा मोस्ट कॉमन म्हणजे सगळ्यात कॉमन आहे ऑटोझोमल डॉमिनंट पॉलिसिस्टिक किडनी डिसीज, म्हणजे ज्याच्यामध्ये फुगे भरल्यासारखे पाण्याचे छोट्या 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 बबल्स तुमच्या किडनीमध्ये तयार होतात, तर अशा पेशंट्सनीही जर त्यांच्या घरामध्ये हिस्ट्री असेल तर त्यांनी रेग्युलर सोनोग्राफी करून हा जर आपल्या फॅमिलीमध्ये आहे का, किंवा ज्यांच्या फॅमिलीमध्ये काही किडनी आजाराची लक्षणं असतील किंवा किडनी आजाराची हिस्ट्री असेल तर त्यांनी जवळच्या नेफ्रॉलॉजिस्टकडे जाऊन त्यांची किडनीचं चेकअप केलं पाहिजे. जसं की आता आमच्या क्लिनिकमध्ये आम्ही रेग्युलर किडनी बायोप्सी करतो, म्हणजे सुई टाकून किडनीचा तुकडा काढून आम्ही शिवनेरी सुपर स्पेशालिटी क्लिनिकमध्ये 1200 पेशंट्सचे अर्ली आजार डिटेक्ट करून बरे केले. बहुतेक किती लोकांचा आम्ही क्रिएटिनिन कमी करू शकलो आहे किंवा डायलिसिस थांबवू शकलो आहे, की ज्यावेळी आम्ही या लवकरात लवकर त्यासाठी पेशंटने किडनी विकार तज्ज्ञाकडे अप्रोच करणं जरुरी आहे. सर, आपल्या दैनंदिन दिनचर्याचा काही परिणाम किंवा आपण जे दैनंदिन डेली जे काही अन्न घेतो, बरोबर आहार घेतो, बरोबर त्याचा कितीपत परिणाम पडतो आपल्या? नक्कीच नक्कीच नक्कीच, तुमचा जो आहार आहे म्हणजे आता हे जे फास्ट फूड जो प्रकार आहे तो वाढत चाललाय, त्याच्यामुळं एक्सेसिव्ह कॅलरी इनटेक आहे, एक्सेसिव्ह फॅट इनटेक आहे, एक्सेसिव्ह सॉल्ट इनटेक आहे, त्याच्यामुळं तुमचं ज्या शिरा आहेत ज्या धमन्या आहेत त्यांच्यामधलं काठिण्य वाढत चाललं आहे, म्हणजे त्यांच्यामध्ये अथेरोस्क्लेरोसिस डेव्हलप होत आहे, त्यांनी किडनीला ब्लड पुरवठा कमी होतो आहे आणि त्याच्यातून किडनी विकार वाढत चालले. त्याच्यामुळं आहार हा खूप महत्त्वाचा आहे. आम्ही आमच्या क्लिनिकमध्ये आल्यानंतर आहार तज्ज्ञाची व्हिजिट त्यांना देतो, किंवा आमची जी फाईल आहे त्याच्यावर पण किडनी आजार होऊ नये त्याची काही आहार आहे, किंवा माझे यूट्यूबवर व्हिडिओ पण आहेत की त्याचे आहार काय घ्यावं किडनी विकार होऊ नये किंवा किडनी विकार झालेल्या पेशंट्सनी, तर आहार खूप महत्त्वाचा आहे, खूप महत्त्वाचा पार्ट आहे किडनी आजारामध्ये. सर, वयोगटाचा रोगाच्या संदर्भात एक वयोगट पाडला जातो की या वयोगटामध्ये हा आजार जास्त आपल्याला जडतो, कमी अधिक प्रमाणामध्ये हे प्रमाण असतं, मात्र किडनी असा आजार आहे की बहुतांश लहान मुलांना पण किडनीचा आजार आहे, वृद्धांना पण आहे आणि जे प्रौढ आहेत त्यांना पण आहे, वयोगटाचा काही परिणाम आहे का? हे खूपच आजार आहे, गंभीर स्वरूपाचे आजार
म्हणजे एक दिवसाचं जे जन्मलेलं बाळ आहे, म्हणजे परवाच मी एका हॉस्पिटलमध्ये जाऊन एक 5 दिवसाचं बाळ होतं आणि त्याला किडनीचा आजार होता, म्हणजे त्याच्या जन्मजातच दोन्ही किडनी फेल होत्या. तर त्याला आम्ही 5 दिवसाच्या बाळाला मी एक छोटी शस्त्रक्रिया करून पोटातलं डायलिसिस चालू केलेलं, म्हणजे त्याला ॲक्यूट पेरिटोनियल डायलिसिस म्हटलं जातं. तर तुम्ही जसं म्हणाला, हा आजार 1 दिवसाच्या बाळापासून 100 वर्षाच्या आजोबांपर्यंत प्रत्येकाला होऊ शकतो. त्यामुळं तरुण लोकांनी या गलतफहमीमध्ये राहू नये की त्यांना किडनीचा आजार होऊ शकत नाही. म्हणजे माझ्याकडे आता बघाल तर समजा आज माझ्या ओपीडीमध्ये 50 पेशंट आले होते, तर त्यातला तुम्ही वयग्रुप काढला तर 20 ते 30 वयोगटातली मुलंही भरपूर माझ्याकडे ॲज अ किडनी पेशंट्स म्हणून येत आहेत. तर ही ॲक्च्युली खेदजनक बाब आहे, कारण की आपण अवेअरनेस नाही किडनी आजाराबद्दल. तर तेच आमचा ॲक्च्युली उद्देश आहे, किंवा दैनिक तुमचं जे डिजिटल प्रभात आहे त्यांनी ही जी मोहीम हाती घेतली आहे की अवेअरनेस किडनी आजाराविषयी अवेअरनेस निर्माण करणं, त्यासाठी मी खरंच तुमचे जे टीमचं आहे ते अभिनंदन करू इच्छितो, किंवा त्यांचा आभार करू शकतो की तुम्ही एक चांगलं काम हाती घेतलेलं आहे. सर, किडनीचं प्रत्यारोपण केलं, दुसऱ्या व्यक्तीची किडनी आपण एकदा पेशंटला दिली, तर त्या पेशंटनं ती किडनी घेतल्यानंतर काय काळजी घ्यायला पाहिजे? त्यामध्ये कसं आहे की जर तुम्हाला इम्युन म्हणजे किडनी मॅच व्हावी त्यासाठी ट्रान्सप्लांटच्या वेळी काही महागाचे इंजेक्शन दिले जातात, ATGचे स्टेरॉइडचे इंजेक्शन दिले जातात, त्यांनी रोगप्रतिकारक क्षमता कमी केली जाते. तर तुमची रोगप्रतिकारक क्षमता त्या औषधांमुळे कमी झालेली असते, त्यामुळे तुम्हाला इन्फेक्शनपासून टाळावं लागतं. म्हणजे पहिले 6 महिने ट्रान्सप्लांट झाल्यानंतर तुम्हाला स्वच्छतेची खूप काळजी घ्यावी लागते. नंतर ट्रान्सप्लांटनंतर ते इम्युनो सप्रेशनचे औषधं असतात 3, म्हणजे ज्यामध्ये टॅक्रोलिमस आहे, मायक्रोफिनॉलिक मोफिटिल आहे, किंवा मग स्टेरॉइडची जी औषधं आहेत ती बरोबर वेळोवेळी घेणं, किंवा टॅक्रोलिमस लेवल वगैरे त्या ज्या औषधं तुम्ही घेता त्यांची लेवल मेंटेन ठेवणं. आता जेव्हा मी किडनी इन्स्टिट्यूटला काम करायचो अहमदाबादला, जिथं माझं DMचं ट्रेनिंग झालेलं आहे, तिथं आम्ही वर्षाला 500 ट्रान्सप्लांट करायचो. म्हणजे ते आशियातलं सगळ्यात मोठं हॉस्पिटल आहे आणि तिकडून मी DMचं ट्रेनिंग घेऊन आलो. तर तिथे मेजर जे किडनी ट्रान्सप्लांट झाल्यानंतर फेल्युअरचं जे आम्ही जेव्हा आम्ही अभ्यास केला होता, शोधनिबंध मी दिल्लीमध्ये जे प्रेझेंट केला होता, त्याच्यामध्ये आम्हाला कळालं होतं की लोक औषधं सोडतात. म्हणजे 20% लोकांच्या किडन्या ट्रान्सप्लांट झाल्यानंतर यामुळे खराब होतात की ते लोक औषधं सोडून देतात. म्हणजे पहिले काही दिवस त्यांना चांगलं वाटायला लागतं, सगळी औषधं आता मला चांगलं वाटतं आणि ते औषधं सोडून देतात. गरजेचं आहे आणि रेग्युलर फॉलोअप ठेवणं गरजेचं आहे. सर, एकदा डायलिसिस झाल्यावर असे बऱ्याच जणांचे असे प्रश्न आहेत की एकदा डायलिसिस केल्यावर आयुष्यभर आपल्याला डायलिसिस करावं लागतं का? हो, हा मला खूप कॉमन प्रश्न आहे. म्हणजे जेव्हा पण मी ICU मध्ये जातो किंवा ICU मध्ये जाऊन डायलिसिसचे जेव्हा मी कल्पना देतो नातेवाईकांना, तर नातेवाईकांचा पहिला प्रश्न मला त्यावेळी हाच असतो की डॉक्टर एकदा डायलिसिस केल्यावर आयुष्यभर डायलिसिस करावं लागतं असं आम्ही ऐकलेलं आहे. तर हे अगदी चुकीचं आहे. टेम्पररी किडनी फेल्युअर म्हणजे ॲक्यूट किडनी इंजुरी, आधीही आपण असं जसं बोललो की हा टेम्पररी आजार असतो. म्हणजे जोपर्यंत किडनीचं फंक्शन होत नाही तोपर्यंत आपण ते काम त्या मशीनकडून डायलिसिसच्या करून घेत असतो. जसंच तुमच्या किडनीचं फंक्शन इम्प्रूव्ह होतं तसंच डायलिसिस बंद होतं. त्यामुळं हे साप चुकीचं आहे की एकदा डायलिसिस केल्यानंतर आयुष्यभर डायलिसिस करावं लागतं. सर, काय आव्हान करणार तुम्ही लोकांना की ही किडनी खराब होऊ नये आणि काळजी कशी घेत? नाही, माझं तर सगळ्यात पहिल्यांदा हे म्हणेल की किडनी आजार रोखण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही डायबिटीस आणि ब्लड प्रेशरवर फोकस केलं पाहिजे. प्रत्येक घराघरात डायबिटीस आणि ब्लड प्रेशरचे पेशंट्स आहेत, त्यांनी वर्षभरात एकदा तरी त्यांची किडनी व्यवस्थित काम करते का ते बघणं फार जरुरी आहे. आणि किडनी आजाराची काही लक्षणं जी मी तुम्हाला सांगितली ती झाल्या झाल्या लवकरात लवकर किडनी विकारतज्ञांना, जवळच्या किडनी विकारतज्ञांना संपर्क साधून त्याचे उपचार चालू केले पाहिजे. कारण की तुम्ही जर डायलिसिस आणि ट्रान्सप्लांट या गोष्टींचा विचार केला तर ते आपल्या खिशाला अजिबात परवडण्यासारखं नाही आहे. म्हणजे कुठल्याही स्टँडर्ड हॉस्पिटलमध्ये तुम्ही ट्रान्सप्लांट करत असाल तर त्याचा खर्च 5 ते 10 लाख रुपये आणि त्यानंतर महिन्याला कमीत कमी 10,000 औषधं चालतात. त्यानंतर तुम्हाला डायलिसिस जेव्हा आठवड्यात 3 वेळा करायला लागतं, तर जेव्हा तुम्ही एखाद्या चांगल्या डायलिसिस सेंटरमध्ये डायलिसिस करताय तर त्यावेळी मग तुम्हाला एका डायलिसिससाठी 2 ते 2.5 हजार खर्च येतो. तुम्ही बघू शकता की तो खर्च किती जास्त आहे. तर तो मोठ्या लाखांवरचा जो खर्च तुम्हाला जर थांबवायचा असेल तर आत्ताच तुम्ही आपण जी लक्षणे असतात ते लक्षणावर त्वरित तज्ञाचा सल्ला घ्यायचा, त्याच्यावर उपचार असेल. आणि दुसरं एक सांगू शकतो की हा व्हिडिओ तुम्ही जेवढा व्हायरल कराल आणि शेवटच्या तुमच्या प्रत्येक माणसापर्यंत पोहोचवाल तर तीच तुमचं एक कॉन्ट्रीब्युशन राहील किडनी आजार रोखण्यासाठी. सर, धन्यवाद, तुम्ही ही इतकी छान माहिती आमच्या प्रेक्षकांना दिली त्याबद्दल तुमचा पुन्हा एकदा मनपूर्वक धन्यवाद. तर हे होते पवन वाखारे सर, ज्यांनी आपल्याला किडनी रोगावर महत्त्वाची आणि थोडक्यात माहिती दिली. जर आपल्याला किडनीचा आजाराची लक्षणं कळाली आणि त्वरित जर आपण तज्ज्ञांशी भेट घेतली आणि त्यावर उपचार घेतले तर आपली किडनी फेल होणार नाही, अशा बऱ्याच गोष्टीची त्यांनी आपल्याला या मुलाखतीच्या दरम्यान माहिती दिली.